मुंबईतून मुंबई महापालिकेने वाटलेल्या टॅबला पेन ड्राईव्ह तसंच बाहेरून इतर गोष्टी अपलोड करता येणार नसल्याचा दावा प्रशासनानं केला होता. परंतु हा दावा किती पोकळ ठरलाय याची पोलखोल झी मीडियानं केल्यानंतर आता विरोधकांनीही प्रशासनावर टीकेची झोड उठवली. कालबाह्य टॅब खरेदी करून विद्यार्थ्यांच्या माथी मारल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. क्वालिटी म्हणाल टॅबची तर त्या क्वालिटीबद्दल सर्वप्रथम स्टँडिंगमध्ये जेव्हा तो आलेला होता तेव्हापासून प्रश्नचिन्ह उपस्थित आहे की त्या टॅबची क्वालिटी बरोबर नाही आहे. त्यासाठी लागणारी म्हणजे टॅबमध्ये अजूनही काही वस्तू त्याच्यामध्ये देता आल्या असते ह्या ज्या किमतीत टॅब दिलेल्या वायफाय असेल किंवा हे असेल. आणि ॲडिशनल तुम्ही जर म्हणाल की त्याच्यात नेटची सुविधा आहे विद्यार्थ्यांना मिळू नये तर मी या मताचा नाही आहे. माझं स्पष्ट मत आहे की ॲडिशनल ज्या वस्तू आहेत म्हणजे त्याच्यामध्ये मुलांना गाणी ऐकता आली पाहिजे त्यात काय चुकीचे सगळी काय गाणी वाईट आहेत असा काय अशातला भाग नाही आहे. काही चांगली गाणी असतात. हा हेतू सफल होणारच नव्हता कारण त्याची क्षमताच नव्हती. हे टॅबलेट वगैरे शाळेमध्ये त्याची प्लग सिस्टमच नव्हती चार्ज करण्यात आले आणि जो शिक्षणाचा हेतू होता की ह्या माध्यमातून मुलांना चांगलं शिक्षण मिळेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.